फ्रेंड्स, तुमचं एन ए ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे, तुम्ही बिलकुल फ्रेशर्स आहे आणि तुम्हाला घर बसल्या जॉब हवा आहे, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे। कारण मी तुमच्यासाठी घर बसल्या जॉबची अपॉर्च्युनिटी घेऊन आलेले, जिथे की तुम्हाला 3 लाखापासून ते 6 लाखापर्यंत ॲज अ फ्रेशर पॅकेज प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि फुल्ली रिमोट वर्किंग तुम्हाला इथं काम करायचं आहे। एच आर एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्हाला तुमचा जॉब रोल इथे प्रोव्हाइड केला जाणार आहे। तर ती कुठली कंपनी तुम्हाला जॉब ऑफर करत आहे, त्यानंतर अप्लाय कसं करायचं, तुमचं जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल, आपण सर्व डिटेल्समध्ये बघूया। पण अजून मराठी नोकरी कट्टा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा, साईडला बेल नोटिफिकेशन पण दिसेल त्यालाही नक्की क्लिक करून ठेवा आणि ऑनला सिलेक्ट करा। कारण अशा कुठल्याही पद्धतीचे अपडेट्स जे की 100% जेन्युइन असतात आणि फुल्ली रिमोट वर्किंग असतात ॲज अ फ्रेशर्स तुमच्याकडनं मिस व्हायला नको आहे। एनी बॅकग्राऊंड ऑफ ग्रॅज्युएशन्स तुम्ही इथे अप्लाय करू शकता, लक्षात ठेवा, ओके। आणि अप्लाय करण्यासाठीची काही लिंक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे। लिंकवरती जायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि सगळी डिटेल्स व्यवस्थित वाचून घ्यायची, देन तुम्ही इथे अप्लाय करायचंय। तर मी तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करते, तुमच्या समोर सर्व डिटेल्स दाखवते अँड देन अप्लाय कसं करायचं हे मी तुम्हाला समजावून सांगते। तर हे बघा, मी इथे स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करते, तुम्ही बघू शकता साईडला स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन झाली आहे। जिथे की जॉब्स की कन्सल्टन्सीकडनं तुम्हाला इथं जॉब ऑफर केली जात आहे, जिथे की तुम्हाला एच आर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचं आहे आणि फुल्ली रिमोट वर्किंग आहे, ओके। आता हे बघा, ही जी काही जॉब अपडेट्स आहे याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमचं काम काय असणार आहे, तुम्हाला एच आर एक्झिक्युटिव्ह म्हणून काय काय काम करायचं आहे बघा। तुम्हाला रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं लागेल या पोस्टसाठी। त्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, जे काही एक्सपिरियन्स वगैरे ऑनबोर्डिंग आहे त्या एक्झिस्ट फॅमिलॅरिटीज झाले, फॉर्मॅलिटीज असेल, इंटरव्ह्यूज तुम्हाला कंडक्ट करायचे, आता जी कंपनी आहे कंपनीमध्ये काही वॅकन्सीज असेल त्या वॅकन्सीजसाठी तुम्हाला इंटरव्ह्यूज कंडक्ट करावे लागेल। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो काही एच आर म्हणजे तुमच्याकडे असणारे जे काही एम्प्लॉईज आहे कंपनीमधले, एम्प्लॉईजचा रेकॉर्ड तुम्हाला मेंटेन ठेवावा लागेल, अटेंडन्स तुम्हाला मेंटेन ठेवावी लागेल, त्यानंतर एम्प्लॉईजची डिटेल्स आहेत त्यांचा रेकॉर्ड तुमच्याकडे असला पाहिजे आणि त्यानंतर जो काही वर्क एक्सपिरियन्स आहे एच आरचा तो तुम्हाला सिमिलर ठेवायचा आहे। त्यानंतर भरपूर अशा प्रोसेस आहेत, एक्सपिरियन्स असेल त्यानंतर गुड नॉलेज असेल तुमच्याकडे, नॉलेज चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे, जे काही एम्प्लॉई आहे त्यांच्या लीव्ज वगैरे त्या लीव्जचा रेकॉर्ड तुमच्याकडे असला पाहिजे, इन्शुरन्सचा रेकॉर्ड तुमच्याकडे असला पाहिजे, सर्व गोष्टी तुम्हाला इथं मेंटेन ठेवाव्या लागतात ॲज अ एच आर म्हणून तुम्हाला काम करायचं आहे, ओके। आणि एच आर डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी तिथे करावीच लागतात, तुमची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी हीच असते। आता दॅन डिमॉन्स्ट्रेशन लिडरशिप ॲबिलिटी पण तुमच्यामध्ये इथे असली पाहिजे, या गोष्टी, या क्वालिटीज आणि तुमची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी जी काही आहे, सर्व रेकॉर्ड्स आणि जे काही एम्प्लॉईजचे रेकॉर्ड्स आहे, एम्प्लॉईजचे अटेंडन्स आहे, सर्व गोष्टी मेंटेन ठेवणं तुमचं इथं काम असणार आहे। ॲज अ फ्रेशर्स तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। आता अप्लाय करण्यासाठी सिम्पल अप्लाय टू पोझिशनवरती क्लिक करायचं आहे। अप्लाय टू पोझिशनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर इथे एक फॉर्म ओपन होईल जो की तुम्ही बघू शकताय। फॉर्म थोडासा मोठा आहे पण घाबरायचं नाही आहे, इझिली तुम्ही फिलअप करू शकता। एकदम बेसिक डिटेल्स, नाव वगैरे आहे, एज्युकेशनल डिटेल्स आहे, तुम्ही करंटली कुठे वर्क करत असेल तो एक्सपिरियन्स, तुमची पोझिशन्स, तुमची कंपनी नेम, तुमचे सॅलरी पॅकेज, या गोष्टी तुम्हाला तिथं मेन्शन करायचं। तुम्हाला एक्सपेक्टेड सॅलरी किती आहे, तुमचं कव्हर लेटर म्हणजे तुम्हाला तुम्ही आधी कुठे काम केलेलं असेल, ऑफर लेटर असेल तर ते मेन्शन करा, जर नसेल तर ते ब्लँकही सोडू शकताय। जिथे तुम्हाला एक छोटासा स्टार दिसतो बघा ब्लॅक कलरचा, त्या स्टार दिसणारे जे काही तिथे तुम्हाला असणार आहे, जिथे जिथे तो स्टार आहे तिथे तिथे ती इन्फॉर्मेशन भरणं कंपल्सरी आहे। दॅन चूज फाईल, इथे तुम्हाला चूज फाईलवरती तुमचा अपडेटेड रिझ्यूम तुम्हाला अपलोड करायचा आहे। रिझ्यूम कसा बनवायचा आहे, अट्रॅक्टिव्ह रिझ्यूम कसा बनवायचा आहे, तुम्हाला हे जर माहीत नसेल, तुमचा रिझ्यूम अट्रॅक्टेड नसेल तर तुमचं सिलेक्शन नाही होणार आहे, तो बनवण्यासाठी विदिन 2 सेकंदामध्ये तुम्हाला ते कसा बनवायचा आहे हाही व्हिडिओ मी बनवला होता, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तोही व्हिडिओ बघा। अपडेटेड रिझ्यूम बनवा, अट्रॅक्टिव्ह रिझ्यूम बनवा, चांगल्या पद्धतीने स्किल मेन्शन करा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होण्यासाठी मदत होईल, ओके। आणि सिम्पल अप्लायवरती क्लिक करायचं आहे। अप्लायवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं इथे ॲप्लिकेशन सक्सेसफुल होईल, विदिन 2 सेकंदामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन सक्सेसफुल कराल आणि ज्यावेळेस तुम्हाला कंपनीकडनं तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट केला जाईल, तुमचे जे स्किल आहे त्यामधून तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल, त्यावेळेस तुम्हाला कंपनीकडनं इतर मेल येईल किंवा कॉल थ्रू तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं जाईल की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही आमच्यासोबत कामाला सुरुवात करू शकताय। आणि तुम्हाला एक तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल, इंटरव्ह्यू पण तुम्हाला ऑनलाईनच द्यावा लागेल, तुमच्या मोबाईल थ्रू इंटरव्ह्यू कम्प्लीट करायचा आहे, दॅन तुम्ही ते कामाला सुरुवात करू शकताय आणि एक चांगल्या पद्धतीची घर बसल्या सॅलरी तुम्ही इथे कमावू शकताय। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, नक्की कसं वाटलं जॉबचं अपडेट्स कळवा, आवडला असेल तर लाईक करा, चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंडसोबत व्हिडिओ शेअर नसेल केला तर नक्की शेअर करा। अशाच नवनवीन जॉबचे अपडेट्स असेल किंवा
बिझनेस आयडियाज असेल त्या तुमच्याकडनं मिस व्हायला नको आहेत तो